मी वर्षा निलेश खंडगळे आमची जालना येथे जिचाम पॅबॅकस फ्रँचायझी आहे. फ्रँचायझीमध्ये हा अभय इंगळे हा जो आहे याला स्टेट लेवल कॉम्पिटिशनमध्ये येण्यासाठी काय काय अडचणी आल्या किंवा याची जिद्द काय आणि याला फर्स्ट रँक मिळालेला आहे तर तो कशा पद्धतीने जिद्दीने फर्स्ट रँक मिळवला तो त्याचं काहीतरी वर्णन सांगेल आपल्याला. माझे नाव अभय भगवान इंगळे. मी वाशिम जिल्ह्यामध्ये राहतो. माझ्या गावामध्ये रेंज नसतानाही मी जिद्दीने अभ्यास केला आणि फर्स्ट रँक मिळवली. आज मी ट्रॉफी मिळवून सर्टिफिकेट आणि मेडल याचे मी श्रेय सगळे माझ्या मावशींना माझ्या टीचरला देतो. हा कोरोना काळामध्ये ज्या सुट्ट्या होत्या तेव्हा मावशीच्या गावी आला आणि मावशीची मुलगी माझ्याकडे क्लास करते तर तिचं जे काही आहे कॅल्क्युलेशन अभ्यास पाहून याला आवड निर्माण झाली आणि याने म्हणजे म्हटलं मावशीला की मला जिचाम करायचं आहे अभ्यास करायचा आहे तेव्हा याचं ॲडमिशन करण्यात आलं. परंतु पुन्हा गावाकडे गेला. मग गावाकडे गेल्याच्या नंतर आम्हाला असं वाटलं आता हा करणार नाही कारण गावाकडे अजिबात रेंज नसते. परंतु याचा मोबाईल घे त्याचा मोबाईल घे असं कुणाचाही मोबाईल घेऊन तो क्लास करायचा आणि जेव्हा स्टेट लेवल कॉम्पिटिशन आली तेव्हा मी याला जास्त फोर्स नाही केला कारण मला सांगण्यात आलं होतं की याच्या गावाकडे अजिबात रेंजच नसते. मग फॉर्म भरण्यासाठी मी काही फोर्स केला नाही फक्त सांगितलं स्टेट लेवल कॉम्पिटिशन आहे. परंतु याने सांगितलं की नाही मला फॉर्म भरायचाच. मग जेव्हा याने फॉर्म भरला प्रॅक्टिस पेपर सोडवण्यासाठी तर याला रेंज नसल्यामुळे हा आजीच्या गावी गेला. तिथे प्रॅक्टिस पेपर सॉल्व केले पुन्हा डेमो सॉल्व केला आणि डेमोलासुद्धा लाईट नव्हती. मग आपल्याकडे 2-3 दिवस होते डेमो सॉल्व करण्यासाठी तेवढ्या याच्यात म्हणजे जिथे रेंज असेल तिथे जाऊन हा पेपर सॉल्व करायचा. पुन्हा मग कॉम्पिटिशन ज्यावेळेस होती त्यावेळेस सकाळीच उठून जेव्हा सगळेजण विचार करतात की आपण दुपारी सॉल्व करू संध्याकाळी सॉल्व करू तर असं नाही. फर्स्ट डेला सकाळी उठून यांनी पेपर सॉल्व केला आणि 100 out of 100 मार्क्स मिळून फर्स्ट रँक मिळवलेला आहे. सर मी भगवान नारायण इंगळे. माझं गाव कळंबगावान वाशिम जिल्ह्यामध्ये. मी शिक्षक आहे. हा माझा मुलगा अभय भगवान इंगळे हा मावशीच्या गावी जालन्याला राहायला आला. माझी मिसेस अर्णव भगवान इंगळे हे ग्रामीण रुग्णालय जालन्यामध्ये सर्व्हिसला लागले. त्यामध्येच लिहिणार परिवार म्हणजे त्याची मावशी अनुष्का लिहिणार अनुष्काचे ज्यावेळेस क्लासेस चालू असायचे तेव्हा अनुष्का मात्र उत्तर द्यायची उत्तर द्यायच्या अगोदरच अभय मात्र उत्तर सांगायचा. मग त्याला त्याच्या मनामध्ये अशी आवड निर्माण झाली की हा क्लासेस खूप छान चांगला आहे. त्याची मावशी सुषमा लिहिणार खरोखर त्या मावशीचे आमच्यावरती खूप उपकार आहे. त्या मावशीमुळं आज हा मुलगा स्टेट लेवलच्या परीक्षेमध्ये फर्स्ट रँक मिळून खरोखर वाशिम जिल्ह्याचं नाव रोशन केलं. एक छोटंसं गाव आहे कळंबगावान. त्या कळंबगावमध्ये कधी रेंज असायची कधी नसायची. माझी मिसेस कधी ड्युटीवर जायची कधी त्याला वेळ मिळायचा नाही मिळायचा. परंतु अभय यांची अभयची मावशी सुषमा लिहिणार तिने वारंवार त्या मुलाशी लक्ष दिलं आणि अनुष्काकडे सुद्धा लक्ष दिलं आणि आज या स्टेट लेवलच्या परीक्षेमध्ये जर पहिला आला असेल गोल्ड मेडल प्रशस्तीपत्र आणि एक ट्रॉफी जर मिळवली असेल तर खरोखर त्या लिहिणार परिवारामुळे आज आम्ही जर इथपर्यंत आहोत तर त्याचे शिक्षक आणि मॅडम यांचेसुद्धा मी मनापासून आभार मानतो की त्यांच्या महत्त्वपूर्ण कर्तृत्वामुळे आज तो इथपर्यंत आहे. हे जी कॅम्पस अभ्यासक क्लासेस ज्यांना खूप इथून पुढेही खूप रोशन होईल चांगलं होईल आणि खरोखर माझं जे मन आहे माझ्या डोळ्यामध्ये असे आसू येत आहेत की ग्रामीण भागातला एक मुलगा आज जर या अभ्यास क्लासेसमध्ये जर पहिल्या रँकमध्ये जर येऊ शकतो तर इथून पुढे जे बाकीचे जे मुलं आहेत म्हणजे ॲडमिशन घेताना मागं पुढे पाहणार नाही. आणि मी खरोखर त्या सरांचे आणि मॅडमचे आभार मानतो त्यांच्यामुळं आज माझा मुलगा इथपर्यंत फर्स्ट रँकमध्ये पहिला आला. म्हणून मी त्या दोघांचे मनपूर्वक इंगळे परिवारातर्फे मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. इथेच थांबतो. जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र. गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू. माय सेल्फ आय एम संजय विश्वनाथ वाघमारे डिझिग्नेशन ग्रॅज्युएट टीचर झेड पी पी एस करडगावाडी टीजी डिस्ट्रिक्ट जालना. आय एम सांचीज पॅरेंट.
as a father, I am so glad and happy because my small child Sanchi achieved top graduation, top marks, 100, he scored 100 marks, and I am, we both parents are very glad. She, Sanchi and Sanchi teacher, Khandagare madam, Khandagare sir, very carefully taught him to in personal response type and in individual preparation. That's why he achieved this level, state level competition. I am very very eagerous about this this achievement. And my Sanchi G Champ team Jalna is very good, and future is very bright. This G Champ team. We thought only gym is for preparation for body and building for body, but I heard gym is also for brain and in math. That's why we are very happy and we are so glad. Thank you very much. Thank you so much.